फॉर्म भरल्यानंतर आता अधिकृतपणे आजपासून प्रचाराची सुरुवात झालेली आहे. चोपड्यापासून मी सुरुवात केलेली आहे. जे आम्ही मोठे मोठे गाव आहे की मागच्या 5 वर्षामध्ये म्हणजे 10 वर्षामध्ये गावगावापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केलेलाच आहे. पण आता प्रचाराच्या निमित्ताने किंवा सगळ्या लोकांना आवाहन करायसाठी की येणाऱ्या 13 मेला आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान सगळ्यांनी करावं आणि विकासाच्या बाजूने करावं. आदरणीय मोदी साहेबांना परत तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी आपल्या सगळ्यांना मतदान करायचं आहे. म्हणून सगळ्यांना मी आवाहन करते आहे की येणाऱ्या 13 मेला कमळ निशाणी व बटन दाबून जास्तीत जास्त आपण विकासाच्या बाजूने मतदान करावं असं आवाहन सगळीकडे आम्ही करतो आहे. मॅडम, आपण फॉर्म भरल्याच्या आधीच आपल्याला नाथाबाईंचा आशीर्वाद मिळाला आहे, या संदर्भात काय सांगू? बघा, ही आपली भारताची संस्कृती आहे की कोणतेही शुभ कार्य करत असताना आपले घरचे जे ज्येष्ठ मंडळी असते आपण त्यांचा आशीर्वाद घेत असतो. त्यामुळे नाथाभाऊंचाही आशीर्वाद घेतलेला. आज आशीर्वाद मिळाला, नक्कीच ते पण सक्रिय होऊन काम करतील. मॅडम, आपल्या रॅलीमध्ये गटात पक्षाचे कोणी येत असतील? आहे ना बाबा, मॅडम आपल्याला आता शेतकऱ्यांनी आपल्याला काही नाराजी व्यक्त केली. नाराजी बघा, शेवटी साहजिक आहे, शेतकऱ्यांचं जर त्यांचा केळी पीक विमा काही कारणाने आलेला नाहीये तर त्यांनी त्याच्या संदर्भात विचारणा केली आणि तो त्यांचा अधिकार आहे.